नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या वर्षीची नवीन जाहिरात नगर परिषदा नगर पंचायती आणि औद्योगिक नगरे यांची जी जाहिरात असणार आहे याचा या ठिकाणी राज्य सेवेचा सिलेबस जो आहे संयुक्त पूर्व परीक्षेचा तो इथे जाहीर झालेला आहे। बघा या ठिकाणी सात पद आहेत। किती पद आहेत? सात पद आहे। आता याला राज्य सेवा परीक्षा का म्हटलंय मला ते कळत नाहीये। चला बघूया आपण, स्पष्ट होतील या ठिकाणी सगळ्या बाबी। आधी आपण बघूया कोणकोणती पद आहेत, कसा सिलेबस आहे। थोडासा व्हिडिओ मोठा होईल कारण की बरीचशी पदं या ठिकाणी आहेत आणि सिलेबस तुम्हाला जेव्हा जाहिरात येईल तेव्हा हा सिलेबस कामाला येईल। पीडीएफ तुम्हाला जी आहे ती एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर स्टडी मटेरियल या कॉलममध्ये सिलेबसच्या सेक्शनमध्ये भेटून दिली। ऍपची लिंक खाली आहे, नंतर तुम्ही ती बघू शकता। बघा नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे जिच्यामध्ये मराठी 10 प्रश्न 10 गुण 12वी दर्जा, इंग्रजी 10 प्रश्न 10 गुण 12वी दर्जा, सामान्य अध्ययन 20 प्रश्न 20 गुण, त्याच्यानंतर नंतर इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड टेस्ट 60 प्रश्न 60 गुण, एकूण 100 गुणांसाठी ही असणार आहे। सामान्य अध्ययन मराठी आणि इंग्लिश मध्ये पेपर असणार, इंजिनिअरिंगचा पूर्णतः इंग्रजीमध्ये पेपर असणार, 1.5 तासाचा कालावधी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी असतील। आता मग हे डिटेलमध्ये दिलंय यांनी की मराठीचं काय असणार आहे, मराठीमध्ये शब्द संग्रह वगैरे कशा पद्धतीचे असणार, इंग्रजीमध्ये व्याकरण आणि शब्द संग्रह सरळ आहे, सामान्य अध्ययन मध्ये बघा इतिहास आहे, भूगोल आहे, भारत महाराष्ट्र दोन्ही आहे, अर्थव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, पर्यावरण, इंजिनिअरिंग संदर्भात यांनी दिलं इथे, अप्लाइड मॅथमॅटिक्स या ठिकाणी आहे, मॅट्रिक्स असेल, पार्शियल डिफरशिएशन असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असतील, एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग संदर्भात मटेरियल्स अँड कन्स्ट्रक्शन आहे, यूज ऑफ मॅप्स अँड फील्ड सर्वेज आहे, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल या ठिकाणी इंजिनिअर्स आहे, बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे। तर हे तुम्हाला दिसतंय। पुढचं जे आहे या ठिकाणी नगर परिषद अभियांत्रिकी सेवा श्रेणी क नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठीची जी पद आहे का त्याची जी पूर्व परीक्षा होणार त्याच्यामध्ये बघा मराठी 10 इंग्रजी 10 GS 20 इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड टेस्ट या ठिकाणी जी आहे डिप्लोमा लेवल असणारी ती 60 गुणांसाठी असणार आहे। इथे माध्यम वगैरे तुम्ही बघताय, दर्जा मात्र या ठिकाणी 10वीचा असणार आहे, बऱ्यापैकी इकडे पदविकेचा डिप्लोमाचा दर्जा असणारी 1.5 तासाचा पेपर असणार। मराठी सेम व्याकरण शब्द संग्रह इंग्रजी, त्याच्यानंतर सामान्य अध्ययन इतिहास भूगोल आहे तुम्हाला भारत महाराष्ट्र दोन्हीचा, अर्थशास्त्र आहे, राज्यव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे आणि इथे पदविका स्तर डिप्लोमा लेवलचं मग बेसिक लॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मॅथ सायन्स बेसिक कन्सेप्ट आहे। पुढे नगर परिषद प्रशासकीय लेखा सेवा जिला आपण म्हणतो याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे, पदवी लेवलची ही परीक्षा असणार आहे, यामध्ये चालू घडामोडी नागरिक शास्त्र इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान इथे तुम्हाला दिसते, बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित तुम्हाला या ठिकाणी दिसते। पुढे श्रेणी क नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठीची इथे ही जी प्रशासकीय व लेखा सेवा आहे 100 प्रश्न, इथे चालू घडामोडी नागरिक शास्त्र इतिहास भूगोल अर्थव्यवस्था विज्ञान मित्रांनो म्हणजे सिलेबस एक काही घटक कॉमन तुम्हाला दिसत आहेत। पुढे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जी मुख्य परीक्षा आहे, मुख्यला बघा 150 गुण 150 प्रश्न 2 तास इंग्रजीमध्ये असणारे मेन्स, मेन्सचे टॉपिक्स या ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स आहे। स्थापत्यासाठी तुम्ही इथे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, स्ट्रक्चरल अनालिसिस, स्टील स्ट्रक्चर्स इतर सगळ्या बाबी बघता येते। मेन्स वाले तुम्ही डिटेलमध्ये वाचून घेऊ शकतात, मी फक्त एक जनरल ओव्हरलुकिंग या ठिकाणी करतो आहे। पुढे बघा नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा 150 गुण 150 असणारे बी इलेक्ट्रिकलचा दर्जा पदवीचा असणारे इंग्रजीमध्ये 2 तासाचा पेपर आहे, याच्यात सुद्धा त्या पदाशी निगडीत हे सगळे टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, हे सगळे तुम्ही व्यवस्थित प्रिंट काढून तुम्हाला हा सिलेबस ठेवावा लागणार आहे। ओके पुढे संगणक अभियांत्रिकी सेवा सुद्धा 150 150 मुख्य परीक्षा तुमच्यासाठी आहे, डिजिटल लॉजिक वगैरे कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अल्गोरिदम्स इतर डाटाबेसेस ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्या बाबी। पुढे बघा पाणी पुरवठा जलनिसारण आणि स्वच्छता अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा जी आहे ही बी मेकॅनिकल एन्व्हायरमेंट जी आहे पदवी त्या लेवलची परीक्षा असणार आहे, यामध्ये मग अप्लाइड थर्मोडायनॅमिक्स वगैरे याच्याशी संबंधित सगळे घटक जे की तुम्ही त्या याच्यामध्ये शिकलेले आहात डिग्रीमध्ये ते। पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा नप कर्मचारी म्हटलेला आहे 150 150 ओके डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग या दर्जाचं हे असणार आहे, बिल्डिंग मटेरियल सर्व्हिंग वगैरे मेन्सचा हा सिलेबस या ठिकाणी तुमच्या समोर दिसतो आहे। अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी सेवेमध्ये सुद्धा मेन्सचा सिलेबस या ठिकाणी हा जाहीर झालेला आहे। पुढे संगणक अभियांत्रिकीमध्ये पीसी सॉफ्टवेअर कॉम्प्युटर सी लँग्वेज ऑर्गनायझेशन वगैरे या सगळ्या बाबी तुम्ही
बघत आहात. पुढे पाणीपुरवठा वगैरे त्याच्या संदर्भात सुद्धा 150 मार्काचा हा पेपर मुख्यचा या ठिकाणी त्याचाही सिलेबस जाहीर झालेला आपल्याला दिसून येतोय. पुढचा हा एक बघा थोडासा वेगळा, महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण आणि लेखा सेवा याचा मुख्यचा सिलेबस काय, मराठी 30-30, इंग्रजी 20, वाणिज्य 100. म्हणजे 150 गुणांचा पेपर इथे मराठी इंग्रजी इथे आहे. मराठी इंग्लिश सेम तुम्हाला बघा, तुम्हाला जर या मराठीची पूर्ण तयारी करायची असेल एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला तुम्हाला मराठी व्याकरणचा स्वतंत्र कोर्स आहे, किंवा एमपीएससी स्टडी पॉईंट नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, दोन्हीच्या लिंक खाली देतोय, तिथे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्टडी पॉईंट असं सर्च करा, मराठी व्याकरणाचा स्वतंत्र कोर्स भेटेल. एसटीआरसीपी ऍप्लिकेशनवर इंग्लिशचा व्याकरण आणि ओकॅपचा पूर्ण कोर्स आहे, किंवा सरळ शिलेचा कोर्स आहे तोही तुम्ही घेऊ शकता, त्याच्यातही तुम्हाला हे सगळं भेटेल. अकाउंटिंग वगैरे या ठिकाणी या बाबी आहेत. पुढे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, इथे सुद्धा त्याची मराठी 30, इंग्लिश 20 आणि सामान्य अध्ययन 100. 12वी आणि पदवीची लेवल आहे. मराठी इंग्लिश करंट अफेअर्स महाराष्ट्राचा भूगोल बुद्धिमत्ता चाचणी हा एक जनरल सिलेबस आहे आपला, हिस्ट्री पॉलिटी वगैरे या बाबी, सार्वजनिक वित्त व्यवस्था आहे याच्यामध्ये ते सगळं आपण. एमपीएससीचा कोर्स तुम्ही जो आपला आहे राज्यसेवेचा कोर्स किंवा कंबाईन ग्रुप बी आणि सी चा, त्या कोर्स मधून सुद्धा तुमची तयारी सगळी होऊ शकते, त्याची लिंक खाली देऊन ठेवतो. लेखा परीक्षणाचा पेपर इथे सुद्धा तेच 150 गुणांचा फॉर्म्युला सेम आहे. या ठिकाणी थोडस त्याच्या संदर्भातले मुद्दे आहेत. मुख्य परीक्षा तुम्ही बघतायत कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा 30-20-100, मराठी इंग्लिश सामान्य अध्ययन तुम्ही या ठिकाणी बघता आहात. सामान्य अध्ययनामध्ये जनरल आहे, मग ही बुद्धिमत्ता चाचणी, भूगोल, इतिहास, राज्यघटना, राजकीय यंत्रणा, न्यायमंडळ, माहिती अधिकार, संगणक व माहिती तंत्रज्ञान या ठिकाणी आहे, आर्थिक सुधारणा कायदे आहे. मित्रांनो, टोटली राज्यसेवा करणाऱ्या मित्रांना या ठिकाणी हे सगळे पेपर्स व्यवस्थितपणे सॉल्व्ह होतील असे हे सगळे आहेत. आणि याची जाहिरात काही दिवसांमध्ये येऊ शकते, तुम्हाला या चॅनलला याचे अपडेट भेटतील. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, आणि ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी स्पर्धा विश्व, तिथे सुद्धा ही पीडीएफ टाकलेली आहे. ओके, तिथे तुम्हाला याच्या पुढचे अपडेट सुद्धा भेटत राहतील, खाली लिंक दिलेली आहे. थांबतोय, धन्यवाद.